उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा लव जिहादचा कायदा हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चा सुरू आहे त्याच्यासाठी. आता धुळ्यामध्ये दोन परस्पर विरुद्ध असे गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्याला आपल्यापर्यंत तो विषय आलाही असेल तर आपली काय भूमिका आहे की असा काही कायदा राज्यांनी केलाय तर नाही 100%. यामध्ये सगळ्यात आधी तर कौतुक केलं पाहिजे धुळे पोलिसांचं. अतिशय चांगले इनिशिएटिव्ह सध्या ते राबवत आहेत. महिलांनी काय करावं काय करू नये सायबरच्या ज्या आपल्या मोबाईलचे स्टेटस आणि बाकीच्या गोष्टींमधून आपल्याला किती गंभीर गुन्ह्यांना सामोरं जावं लागतं याच्या त्यांनी क्लिप्स बनवल्यात अवेअरनेससाठी. भरोसा असेल दक्षता त्यांच्या ज्या दक्षता नाही दामिनी स्क्वॉड हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करताना दिसते. एसपी जे आहेत ते प्रोएक्टिव्ह आहेत. महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी कन्सर्न मला वाटले. त्यांच्यासोबत त्यांचे डीवायएसपी होते संपूर्ण टीम होती. वेगळ्या वेगळ्या योजना राबवायचं काम 112 जो ट्रॅकिंग जी 112 जी आपली हेल्पलाईन आहे ती सुद्धा कशा पद्धतीने माझ्या धुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल याच्यासाठी ते इनिशिएटिव्ह घेत आहेत. आणि म्हणून त्यांचं कौतुक त्या ठिकाणी केलंच पाहिजे. 363 केसेस सुद्धा कुठेतरी कमी होताना दिसत आहेत. 498 केसेस थोड्याशा कमी होताना दिसत आहेत. आणि हा सगळा मी आता आकडेवारी त्या ठिकाणी पाहिली. पोलिसांचे प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत. राहिला विषय लव जिहादचा तर एक तुम्ही बघा श्रद्धा वालकर सारखी एक केस आहे. आता श्रद्धा वालकर ही 18 वर्षांपेक्षा मोठी होती. कुणासोबत जायचं कुणासोबत राहायचं काय करायचं आणि काय नाही करायचं संविधानाने तिला अधिकार दिलेला होता. त्या अधिकाराचा तिने वापर केला. आई वडिलांचा विरोध असतानाही उच्च शिक्षित स्वतःच्या पायावर उभी असणारी श्रद्धा प्रेमावरती विश्वास ठेवून गेली. तिचा कसा विश्वासघात झाला विचारीला तिलाही माहिती नसेल की माझ्यासोबत काय होणार आहे. अतिशय दुर्दैवी अंत झाला. म्हणजे याच्यातून मी तर म्हणेन की आपण सगळ्यांनी धडा घेतला पाहिजे. असं काय आहे की मुलांना फ्रेंडशिप करण्यासाठी मैत्री करण्यासाठी ऍपची गरज घ्यावी लागते. पालक आणि मुलांमधला संवाद संपलाय का. आपण आपल्या मुलांना वेळ देतो की नाही याची एकदा उजळणी करण्याची गरज आहे असं श्रद्धा वालकरच्या केसमधनं मला जाणवतंय. आता याच्या उलट ज्या दुसऱ्या केसेस आहेत ज्यामध्ये 18 वर्ष आणि त्याच्या खालच्या मुली 13, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि त्याच्या आतल्या मुली यांना फोर्सफुली पळवून नेलं जातं. जबरदस्तीने पळवून नेलं जातं. जबरदस्तीने धर्मांतरण केलं जातं. आणि अशा मुलींना आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी कुठलाही कायदा आपल्याकडे नाही आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्ग चक्र बदललंय. मुलींचं वयात येण्याचं वय जे आहे ते 12 आणि 13 वर्ष झालंय. आणि हे फार मोठं चॅलेंज आहे समाजापुढे की 14 आणि 15 वर्षाची मुलगी व्हिक्टिम बनते. ती प्रेग्नेंट होते आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या अतिशय वाईट असा सगळ्या पुढचा सगळा प्रकार आहे. आणि यांच्या या फोर्सफुली मी पुन्हा सांगते जबरदस्तीने फोर्सफुली या नाबालिग मुलींना फूस लावून प्रेमाचं आमिष दाखवून किंवा अन्य कारणाने पळवून दिलं जातं. जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण केलं जातं. त्यांना आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी आज कुठलाही कायदा महाराष्ट्रात नाही. आणि म्हणून सरकारकडे आमची ही मागणी आहे की उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा लव जिहादचा कायदा हा असलाच पाहिजे. जबाबदारीने मी तुम्हाला सांगते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही या केसेसवरती काम करतो. मी त्या पालकांना भेटली आहे. त्यांच्याकडे ऑप्शनच नाहीये. काहीच करू शकत नाही. समाजाची एकतर बदनामी होण्याची भीती असते. पोलिसांचे इंटॉग्रेशन त्यांना नको असतात. आणि या सगळ्यामुळे बऱ्याच केसेस पुढे येत सुद्धा नाही. पोलीस त्यांचं काम करतात. 363 दाखल झाली की पोलीस जातात त्यांचं काम करतात. त्यांना उचलून आणतात त्यांना पकडतात. आणि पकडून आणल्यानंतर मात्र या मुली एकतर गरोदर असतात त्यांची लग्न झालेली असतात. आणि मग त्यावेळेला समाजामध्ये आपली बदनामी नको पोलिसांचे आपल्याला प्रश्न उत्तरं नको म्हणून पालक पुढे येत नाही. हे सगळ्या ठिकाणी घडतंय. आणि त्यामुळे लव जिहाद सारखा एक संरक्षण देणारा कायदा पुन्हा सांगते फोर्सफुली कन्वर्जन जबरदस्ती धर्मांतरण जबरदस्तीने लग्न जबरदस्तीने पळवून फूस लावून देणं आणि हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही जर पोलिसांच्या जर पीसीज वगैरे जर कधी बघितल्या तर तुम्ही बघा 363 मध्ये काय काय होतं ते कुठला कुठला भाग असतो कुठल्या कुठल्या मुली येतात ह्याच कारण आहे. 90% ही कारण आहे. आणि म्हणून त्यांना संरक्षण असावं.